Good morning students. Today we are going to discuss about the sentence. So first of all we have to know what it means sentence. So a group of word which make the complete sense is known as the sentence. Marathi madhe tar payala gele tar aplyala kay ki vakya mhanje kay? Vakya mhanje kay ki asha shabda samuh jyacha dware aplyala ek arthabodh arthapurna hoto. म्हणजे अर्थबोध पूर्ण करणाऱ्या शब्दाच्या समूहाला सेंटेन्स असे म्हणतात. आता मग याच्यामध्ये कसं आहे महत्त्वाची गोष्ट, आपल्याला आपण ग्रुप ऑफ वर्ड्स घेतले पण त्याचं सेंटेन्स तयार होण्यासाठी आपल्याला काय करावं लागतं, त्याची अरेंजमेंट सेन्स तयार करणारी करावं लागते. बरोबर आहे. म्हणजे कसं आहे, आता सपोज मी म्हटलं इथे की आता एक वाक्य घेतलं मी, माय कंट्री इज इंडिया. आता माय कंट्री इज इंडिया जर म्हटलं मी, त्याच्यामधून आपल्याला सेन्स कळतं का? नाही कळत. बरोबर आहे. त्यामुळं काय होतं, आपल्याला या वाक्याची आपल्याला वाक्यरचना करताना अरेंजमेंट आपल्याला काय करावं लागेल की त्याचं नाऊन व्हर्ब त्याच्यानंतर मग ऑब्जेक्ट, ज्याला म्हणतो आपण सब्जेक्ट व्हर्ब आणि ऑब्जेक्ट अशा पद्धतीने त्याची रचना असते. बरोबर आहे. म्हणजे कर्ता कर्म आणि क्रियापद ही जी वाक्याची रचना आहे त्या वाक्याच्या रचनेनुसारच आपल्याला काय करावं लागते, आपल्याला ते वाक्य तयार करते. तर सपोज आता माय कंट्री इज इंडिया आपण घेतलं तर आता याच्यावर काय की तुम्हाला कळेल माय कंट्री इज इंडिया याच्यामधून तुम्हाला कळेल, पण कम्प्लीट सेन्स येणार नाही. त्यामुळं काय करावं लागेल, आपल्याला इंडिया इज माय कंट्री म्हणावं लागेल. बरोबर आहे. म्हणजे इथं काय केलं आपण, वाक्य म्हणजे काय की शब्दांचा समूह, पण ज्याच्याद्वारे आपल्याला काय पूर्ण अर्थबोध होतो, ज्याच्याद्वारे आपल्याला पूर्ण अर्थबोध होतो. इंग्लिशमध्ये तर डेफिनेशन काय येईल, अ सेंटेन्स इज अ ग्रुप ऑफ वर्ड्स दॅट मेक्स कम्प्लीट सेन्स. वन्स अगेन आय रिपीट, अ सेंटेन्स इज अ ग्रुप ऑफ वर्ड्स विच मेक्स द कम्प्लीट सेन्स. लक्षात, म्हणजे वाक्य शब्दांचा असा समूह की ज्याच्याद्वारे आपल्याला पूर्ण अर्थबोध होतो. आता दुसरं एक वाक्य आहे पहा, ही माय फ्रेंड इज. आता ग्रुप ऑफ वर्ड्स आहे, ही माय फ्रेंड इज ग्रुप ऑफ वर्ड आहे, पण याच्याद्वारे आपल्याला सेन्स कळतो पण कम्प्लीट सेन्स कळत नाही. मग आपल्याला काय करावं लागलं, याची वाक्यरचना करताना काय करावं लागेल, मग ही इज माय फ्रेंड. आपल्याला काय करावं लागेल, ही इज माय फ्रेंड. आता वाक्यरचना आपण लिहिताना सर्वात महत्त्वाची गोष्ट, त्याचे काही नियम आहेत. बरोबर आहे. वाक्यरचना लिहिताना आपल्याला सर्वात महत्त्वाचे नियम काय की पहिल्यांदा आपण काय करायचे की शब्द प्रॉपर मॅनरमध्ये लिहायचे, प्रॉपर ऑर्डरमध्ये लिहायचे. मग पहिल्यांदा काय, वाक्य लिहिताना पहिलं जे त्याचा जो लेटर असतं, प्रत्येक वाक्याची जे पहिलं लेटर असतं ते लेटर कॅपिटलमध्ये लिहावं. प्रत्येक वाक्याचं पहिलं लेटर कॅपिटलमध्ये लिहावं. त्यानंतर त्या वाक्यामध्ये येणारं जे प्रॉपर नाऊन आहेत, विशेष नाम आहेत, त्यांचं पहिलं जे लेटर आहे ते सुद्धा कॅपिटलमध्ये असलं पाहिजे. जर वाक्य कम्प्लीट झाल्यानंतर त्याच्याद्वारे पूर्ण सेन्स जर तयार होत असेल तर त्याच्यानंतर पूर्ण विराम द्यावा, ज्याला आपण फुल स्टॉप म्हणतो. बरोबर आहे. जर समजा एखाद्या वाक्यामध्ये प्रश्न असेल तर वाक्याच्या शेवटी काय करावं लागेल, आपल्याला प्रश्नचिन्ह द्यावं लागेल. जर समजा एखाद्या वाक्याच्यामध्ये उद्गार असेल, एक्स्क्लामेशन असेल, तर त्या ठिकाणी एक्स्क्लामेटरी मार्क्स, एक्स्क्लामेटरी चिन्ह, त्याला म्हणतो आपण उद्गारवाचक चिन्ह. अशा पद्धतीचा आपल्याला चिन्हांचा वापर करावा लागतो. ते पंक्चुएशनमध्ये आपण डिटेलमध्ये शिकू. बरोबर आहे. आता आपल्याला काय शिकायचं, पहिल्यांदा की वाक्य तयार होताना आपल्याला काय करावं लागते, शब्दांची जी अरेंजमेंट आहे ती कशी प्रॉपर मॅनरमध्ये करावं लागते, प्रॉपर ऑर्डरमध्ये करावं लागते. जसं मी तुम्हाला सांगितलं, माय कंट्री इज इंडिया, हे याच्यामध्ये तुम्हाला थोडा सेन्स येतो आपला, पण याच्यामधून काय होतं की आपल्याला जे बोलायचं आहे ते कम्प्लीट सेन्सद्वारे होत नाही. म्हणून आपल्याला काय करावं लागेल, वाक्य लिहिताना प्रॉपर मॅनरमध्ये लिहावं लागेल, इंडिया इज माय कंट्री. त्याचं पहिलं अक्षर जे आहे, इंडियाचं पहिलं अक्षर आहे आय लिहावं लागेल, कारण वाक्याच्या सुरुवातीला आलेलं आहे. बरोबर आहे. आणि कंट्री झालं त्यानंतर आपल्याला पूर्ण विराम द्यावं लागेल, म्हणजे फुल स्टॉप द्यावं लागेल. आता आणखीन एक वाक्य पाहू आपण, एक्झाम्पल अजून एक पाहू, ही माय फ्रेंड इज. आता ही माय फ्रेंड इज या ठिकाणी सेन्स होतो पण कम्प्लीट सेन्स होत नाही. मग काय करावं आपल्याला, ही इज माय फ्रेंड. आता आणखीन काय आपण एक्झाम्पल्स याच्यामध्ये पाहू. बरोबर आहे. आता इथं वाक्य मी देतो, पहिल्यांदा जम्बलिंग सेंटेन्स आहे, जम्बलिंग वर्ड्स आहेत, त्याला तुम्हाला रिअरेंज करायचे. बरोबर आहे. देअर बर्ड्स विंग्स फ्लाय विथ. आता इथं काय, देअर बर्ड्स विंग्स फ्लाय विथ. आता याच्याद्वारे तुम्हाला सेन्सही तयार होत नाही आणि कम्प्लीट सेन्सही तयार होत नाही. मग आपल्याला काय करावं लागेल, द बर्ड्स, इथं काय करावं लागेल, बर्ड्स फ्लाय विथ देअर विंग्स. काय करावं लागेल, बर्ड्स फ्लाय विथ देअर विंग्स, म्हणजे पक्षी आपल्या पंखाद्वारे उडतात, पंखामुळे उडतात. बरोबर आहे. आता इथं काय आणखीन एक वाक्य पहा, कॅननॉट सी ब्लाइंड अ मॅन, कॅननॉट सी ब्लाइंड अ मॅन. या ठिकाणी काय करावं लागेल, अ ब्लाइंड मॅन कॅननॉट सी. कम्प्लीट सेन्स येण्यासाठी काय करावं लागेल, अ ब्लाइंड मॅन कॅननॉट सी. पुन्हा दुसरं वाक्य काय, माय बुक इज व्हेअर, माय बुक इज व्हेअर.
आता या ठिकाणी आपल्याला तयार करताना काय करावं लागेल, वेअर इज माय बुक. आता याच्यात आणखीन एक महत्त्वाचा भाग तुम्हाला काय लक्षात येत असेल यायला का, वेअर इज माय बुक म्हणजे माझं पुस्तक कुठं आहे, माझं पुस्तक कुठं आहे म्हणजे याचा अर्थ काय झाला, हा प्रश्न आहे. मग वाक्याच्या शेवटी काय करावं लागेल, आपल्याला प्रश्नचिन्ह द्यावं लागेल. बरोबर आहे, आपण ते प्रॅक्टिसमध्ये येऊन जाते तुम्हाला. आता दुसरं वाक्य बघा, इन डक्स वॉटर स्विम. आता याच्या जरी सेन्स तयार होतो का, नाही, याचा सेन्सही तयार होत नाही आणि कम्प्लीट सेन्सही तयार होत नाही. मग इथं काही डक्स स्विम इन वॉटर, काही लिहायचं वाक्य डक्स स्विम इन वॉटर. पुढचं वाक्य आहे ब्युटिफुल फ्लावर द रोज इज, मग इथं काही द रोज इज अ ब्युटिफुल फ्लावर. त्याच्यानंतर पुढं आहे मिस्टर शर्मा टीचर इज इंग्लिश आवर. बरोबर, इथं काय करावं लागेल, आवर इंग्लिश टीचर इज मिस्टर शर्मा. काय करावं लागेल, आवर इंग्लिश टीचर इज मिस्टर शर्मा. आता याच्यात आता आणखीन एक महत्त्वाची गोष्ट काय, आता याच्यात काय काय प्रॉपर नाऊन आहे, याच्यामध्ये मिस्टरचं यम कॅपिटल घ्यावं लागेल, शर्माचं यस कॅपिटल घ्यावं लागेल आणि इंग्लिश हे भाषेचं नाव आहे त्यामुळे इंग्लिशचं ई कॅपिटल घ्यावं लागेल. मग वाक्य काय तयार होईल, आवर इंग्लिश टीचर इज मिस्टर शर्मा. त्याच्यानंतर किंवा आपल्याला असं करता येतं, मिस्टर शर्मा इज आवर इंग्लिश टीचर. दोन पद्धतीनं करता येते, आवर इंग्लिश टीचर इज मिस्टर शर्मा करता येईल किंवा मिस्टर शर्मा इज आवर इंग्लिश टीचर असं पण करता येते. बरोबर आहे, पण ते प्रॉपर दोन्ही पद्धतीने केलं तरी प्रॉपर सेन्स तयार होतो. बरोबर आहे, आता इथं आपण नाईन्थ नंबरचं पाहिलोत, द फेथफुल डॉग इज अ ॲनिमल. इथं काही डॉग इज अ फे द डॉग इज द फेथफुल ॲनिमल. इथं काही अ डॉग इज अ फेथफुल ॲनिमल. त्यानंतर काही फॉर्टी दिस बुक पेजेस हॅज, इथं काही दिस बुक हॅज 40 पेजेस. त्याच्यानंतर ग्लास द ब्रोक हु, इथं काही प्रश्न आहे पहा, मग इथं काही हु ब्रोक द ग्लास. त्याच्यानंतर सी वी विथ आईज आवर, इथं काही वी सी विथ आवर आईज. इथं काही वी सी विथ आवर आईज. त्याच्यानंतर इट शूड वी फूड फ्रेश, इथं काही वी शूड इट फ्रेश फूड. या ठिकाणी काय सूचना, या ठिकाणी काय केलेलं आहे, सूचना दिलेली आहे. त्यामुळं काय, वी शूड ईट फूड फ्रेश फूड. वन्स अगेन आय रिपीट, वी शूड ईट फ्रेश फूड. त्याच्यानंतर बिझनेस मॅन हर अ फादर इज, इथं काही हर फादर इज अ बिझनेस मॅन. इथं काही हर फादर इज अ बिझनेस मॅन. त्याच्यानंतर शेवटचं वाक्य 15 नंबरचं आपल्याला पाहायचं आहे, सँग मीना अ सॉन्ग स्वीट. इथं काही मीना सँग अ स्वीट सॉन्ग. इथं काही मीना सँग अ स्वीट सॉन्ग. तर आपण काय पाहिलं, व्हॉट इज मीन सेंटेन्स. आता आपण वाक्याच्या शेवटी याच्या टॉपिकच्या शेवटी आपण काय पाहू, आपण काय शिकलो ते पाहू, व्हॉट वी लर्न फ्रॉम दिस टॉपिक. इथं काय शिकलो आपण, व्हॉट इज मीन सेंटेन्स. सेंटेन्स, अ सेंटेन्स इज अ ग्रुप ऑफ वर्ड्स दॅट मेक्स कम्प्लीट सेन्स. वन्स अगेन आय रिपीट, अ सेंटेन्स इज अ ग्रुप ऑफ वर्ड्स दॅट मेक कम्प्लीट सेन्स. आता याच्यात काय, ग्रुप ऑफ वर्ड्स आहे, मग त्याचा सेन्स तयार होण्यासाठी आपल्याला काय करावं लागेल, जे वर्ड्स आहेत ते प्रॉपर मॅनरमध्ये लिहावे लागतील, प्रॉपर ऑर्डरमध्ये लिहावं लागेल. त्यानंतर सब्जेक्ट कोणता, व्हर्ब कोणता, ऑब्जेक्ट कोणतं, हे नंतर आपण पुढच्या टॉपिकमध्ये पाहू. आज आपण काय पाहिलो की सेंटेन्स म्हणजे काय आणि सेंटेन्स कसे तयार होतात आणि सेंटेन्स तयार होण्यासाठी आपल्याला कशा पद्धतीने वाक्याची रचना करावी लागते. बरोबर आहे, जे शब्दाचा समूह आहे तो कशा पद्धतीने तयार करावा लागता हे आपण आज पाहिलं. तर आज आपण इथंच थांबू. थँक्यू, हॅव अ नाईस डे.